हाय एवरीवन, आज आपण पाहणार आहोत 10th स्टेट बोर्ड अल्जेब्रा चॅप्टर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.3। आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत। फर्स्ट एक्झाम्पल काय दिले, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अन APR 6 and 3 रिस्पेक्टिवली, फाइंड S27। तर ह्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनमध्ये फर्स्ट टर्म म्हणजे ए दिलेला आहे 6 अँड कॉमन डिफरन्स दिलेला आहे 3। कॉमन डिफरन्स म्हणजे डी इज इक्वल टू 3 आणि ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे S27। तर हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे बॉक्सेस दिलेले आहेत ती आपल्याला फिल करायचे आहेत। तर ॲक्टिव्हिटी बेस गेल्या वर्षीपासून हा पॅटर्न स्टार्ट झालेला आहे। तर ॲक्टिव्हिटी बेस एक्झाम्पल एक हा एक्झाम्पल 2 मार्काला येऊ शकतो। तर जे बॉक्सेस दिले ते आपल्याला फिल करायचे आहेत कॅल्क्युलेट करून सॉल्व करून। तर ह्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस असल्यामुळं हे ऑलरेडी तुम्हाला बुकमध्ये दिलेले आहे क्वेश्चन। तर हे आपल्याला अशाला असं लिहायचं आहे, फक्त बॉक्समध्ये फिल करायचे आहेत आन्सर। तर आपण सॉल्व करूया। तर SN इज इक्वल टू फॉर्म्युला आहे N/2, ह्या ठिकाणी आहे 2A प्लस N-1 D। तर ह्या ठिकाणी आपण बॉक्समध्ये फिल केले 2A। तर ह्या ठिकाणी आता हा जो बॉक्स आहे हा बघा, डीची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी पुट करायची आहे। बाकी सगळे व्हॅल्यू पुट केलेत बघा, इथं आपण जर पाहिलं एनची व्हॅल्यू ह्या ठिकाणी SN म्हणजे ही एनची व्हॅल्यू झाली 27। तर 27 ह्या ठिकाणी लिहिलं आहे खालच्या साईडला 2 इंटू ए म्हणजे काय 6, 2 6 12। तर हे 12 आलं, एनची व्हॅल्यू 27 1। आता डीची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपण पुट करणार आहे, तर डीची व्हॅल्यू आहे 3। तर हे आता आपण सॉल्व करू, हे एक्झाम्पल कॅल्क्युलेशन करायचं खालच्या साईडला। तर ह्या ठिकाणी आता 27/2 आपण जशाला तसं ठेवणार आहे आणि हे सॉल्व करूया हे ब्रॅकेटमध्ये जे आहे ते। तर आपल्याला ह्या ठिकाणी 12 प्लस 27 मायनस 1 येते 26 इंटू 3। सेवन्टी एट येते। आता हे दोन आपण ॲड करणार आहेत, ट्वेल्व प्लस 78 येते 90। तर क्वेश्चनमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी हा 27/2 इंटू बॉक्स दिलेला आहे, तर बॉक्सचं आन्सर बॉक्समध्ये आलं आहे 90। हे आपलं तिसरं उत्तर आलेलं आहे, बॉक्स तिसरा आपण फिल केला आहे। आता चौथ्या बॉक्समध्ये काय आहे बघा, चौथ्या बॉक्समध्ये आपल्याला हे 90 आपण 2 जर डिवाइड केलं तर 45 येते। तर ह्या ठिकाणी असं दिलं त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 27/45। हे 45 कसं आलं, 90 2 डिवाइड केलं 45 येते। आता 27/45 हे जर आपण मल्टिप्लाय केलं तर हे येते 1215। तर अशा प्रकारे हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, ह्याच्यामध्ये 4 बॉक्स दिलेत। तर बोर्डाच्या एक्झाममध्ये जर हा क्वेश्चन तुम्हाला विचारला तर हा 2 मार्काला विचारला जाऊ शकतो आणि प्रत्येक बॉक्सला हाफ मार्क असे 2 मार्क्स हा बोर्डामधील 2 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो। तर तुम्हाला अशा प्रकारे हा पूर्ण क्वेश्चन जे आहे जो जसेल तसं लिहून घ्यायचं आणि फक्त बॉक्स सहज कॅल्क्युलेट करून हे बॉक्स फिल करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 2, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स। तर क्वेश्चनचा अर्थ आहे आपल्याला सम फाइंड करायचं आहे फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्सचं। तर इवन नॅचरल नंबर्स आपल्याला माहिती आहे कुठून स्टार्ट होतात, इवन नॅचरल नंबर्स 2 पासून स्टार्ट होतात, 2, 4, 6, 8,
ही सगळे काय आहेत इवन नॅचरल नंबर्स आहेत. तर असे 123 इवन नॅचरल नंबर जे आहेत सुरुवातीचे त्या सगळ्यांचा आपल्याला सम करायचे. तर ह्या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्स जे आहे ती मिळते. तर आपण इथं लिहून घेऊ जी सिक्वेन्स आपल्याला मिळते ती. तर इवन सिक्स एट आणि असे पुढे कंटिन्यू. तर आपल्याला ह्या ठिकाणी ही जी मिळालेली आपल्याली सिक्वेन्स आहे ही ए पी आहे. तर ह्या ठिकाणी आपण एक सेंटेन्स लिहू द अबव सिक्वेन्स इज इन ए पी. आता आपण ह्या ठिकाणी जे गिवन आहे जे आपल्याला ए डी आणि एनच्या व्हॅल्यू आहेत ते आपण ह्या ठिकाणी आता लिहिणार आहोत. गिवन ज्या गिवन व्हॅल्यू आहेत तर एची व्हॅल्यू आपल्याला ह्या सिक्वेन्सपासून मिळते टू. त्यानंतर डीची व्हॅल्यू, तर डी कसा फाइंड केला जातो आहे आपण काय करतो सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म मायनस करतो. कारण की ही जी सिक्वेन्स आहे ही ए पीमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही डिफरन्स कोणत्याही दोन कन्झिक्युटिव्ह टर्मचा जर काढला तर तो डिफरन्स जे आहे तो सारखाच येणार आहे. आपण एटमधून सिक्स मायनस केलं तरी टूच येणार आहे, फोरमधून टू मायनस केलं तरी टूच येणार आहे. तर डिफरन्स आहे आपला ह्या ठिकाणी मी लिहितो फोर मायनस टू म्हणजे टू. आणि एनची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये 123. कारण की आपल्याला फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स फाइंड करायचे तर यांची व्हॅल्यू झाली 123. तर आपण ह्या ठिकाणी आता फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर सम काढण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो एस एन इज इक्वल टू एन बाय टू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन डी. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला एस एनची व्हॅल्यू आहे 123. ह्या एनची व्हॅल्यू आहे 123 खाली टू ब्रॅकेटमध्ये टू इंटू एची व्हॅल्यू आहे टू प्लस एनची व्हॅल्यू आहे 123 मायनस वन डीची व्हॅल्यू आहे टू ब्रॅकेट कम्प्लीट. तर आता आपण हे पहिले ब्रॅकेट सॉल्व करून या. टू टू जा फोर प्लस 123 मायनस वन हे ते 122 इंटू टू. तर आता आपण हे जे ब्रॅकेट आहे हे आधी सॉल्व करून घेऊ. तर हे फोर प्लस 122 इंटू टू हे येते 244. या दोन्हीचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला आलं तर 123 अपॉन टू ब्रॅकेटमध्ये फोर प्लस 244 तर ते येते 288. आता आपण ह्या ठिकाणी ह्या डिनॉमिनेटरमधल्या टूनी ह्या 288 आपण डिवाईड करणार आहे. कारण की 123 तर डिवाईड होत नाही, तर आपण 288 डिवाईड करू. टू वन जा टू, टू वन जा टू, टू फोर जा टू फोर जा. तर ह्या ठिकाणी येते 123 इंटू 144. तर तुम्ही हे दोन्ही जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ॲन्सर येते 15252. हे झालं एस 123. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या 123 इवन नॅचरल नंबरचं सम
फाइंड करता येते। तर शेवटी स्टेटमेंट आपले लिहायचे, तर स्टे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं होतं फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर, सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स इज 15252। तर ह्या क्वेश्चनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं होता फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट इन टू डी। तर हा फॉर्म्युला सम काढण्यासाठी यूज केला जातो, सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स। तर अशा प्रकारे हा एक्झाम्पल आहे। क्वेश्चन नंबर 3, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 and 350। तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सम फाइंड करायचं आहे इवन नंबर्स जे आहेत बिटवीन 1 and 350। तर 1 and 350 मधले इवन नंबर्स स्टार्टिंग होते 2 पासून, 2, 4, 6, 8, आणि सगळ्यात शेवटचा जो इवन नंबर आहे 350 अगोदरचा, 350 घेता येणार नाही त्यांनी सांगितले आपल्याला बिटवीन 1 and 350। तर 350 अगोदरचा इवन नंबर आहे 248। तर आपल्याला ह्या ठिकाणी सिक्वेन्स जी मिळाली ती आपण लिहून घेऊ आधी। तर इवन नंबर्स बिटवीन 1 and 50 आर, तर स्टार्टिंग इवन नंबर जी होते 2 पासून, 2, 4, 6, 8, आणि शेवटचं इवन नंबर 350 अगोदरचं आहे 348। तर हे जे सिक्वेन्स आपल्याला मिळालेली तर ती सिक्वेन्स ए पीमध्ये आहे। तर आपण इथं वाक्य लिहू द अबाव sequence is an AP। तर आपल्याला आता ह्या सिक्वेन्सपासून ए ची व्हॅल्यू मिळाली आहे, ए इज इक्वल टू 2, फर्स्ट टर्म आहे 2, त्यानंतर डी ची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहे। तर डी ची व्हॅल्यू आहे 4 - 2 इज इक्वल टू 2। तर आपल्याला हा 348 ह्या सिक्वेन्समधला शेवटचा टर्म आहे तो आपल्याला माहिती आहे। तर आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहोत टी एन इज इक्वल टू 348। ए हा फर्स्ट टर्म असतो आणि टी एन हा लास्ट टर्म असतो। तर ह्या ठिकाणी आपल्याला एनची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला पहिल्यांदा फाइंड करायची आहे, आणि ती एनची व्हॅल्यू आपल्याला एस एनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून एस एन फाइंड करायचे। तर सगळ्यात आधी आपण ह्या ठिकाणी टी एन जे दिले आपल्याला तर आपण ह्याचा फॉर्म्युला यूज करणार आहेत अगोदर। तर मी ह्या ठिकाणी आता टी एनचा फॉर्म्युला लिहितो आहे, टी एन इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेटमध्ये एन मायनस 1 डी। तर आता व्हॅल्यू पुट करूया, टी एनची व्हॅल्यू आहे 348 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 2 प्लस एनची व्हॅल्यू माहीत नाही एन मायनस 1 आणि डी ची व्हॅल्यू आहे 2। 348 आता आपण कॅल्क्युलेट करूया, 348 इक्वल टू 2 प्लस एन मायनस 1 ब्रॅकेट जे आहे त्याला 2 नी मल्टिप्लाय करू। तर पहिले 2 नी एनला मल्टिप्लाय करायचं, तर 2 × n 2n मायनस इंटू प्लस मायनस 2 × 1 = 2। तर ह्या ठिकाणी प्लस 2 आणि मायनस 2 आहे। तर हे प्लस 2 आणि मायनस 2
ही कैंसल होणार आणि ह्या ठिकाणी आपल्याला 348 इज इक्वल टू 2n असे मिळते. तर आपण ह्याला असं लिहू शकतो 2n इज इक्वल टू 348. तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. n इज इक्वल टू 348 डिवाइडेड बाय 2. 21 जा 2, 27 जा 14, 24 जा 8. ह्या ठिकाणी एन ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे एन इज इक्वल टू 174. आता एन ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये फाईंड करायचं आहे, सम फाईंड करायचं आहे इवन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 अँड 350. तर आपल्याला ह्या ठिकाणी एस एनचं फॉर्म्युला यूज करायचं आहे. तर एस एनचं फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू n बाय 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n मायनस 1 डी. या ठिकाणी आपण आता व्हॅल्यू पुट करणार आहेत. यस, n ची व्हॅल्यू आलेली आहे 174 इज इक्वल टू 174/2 ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 2 प्लस एन ची व्हॅल्यू आहे 174 मायनस 1 डी ची व्हॅल्यू आहे 2. तर आता आपण हे सॉल्व करणार आहेत आणि 174 फाईंड करणार आहेत. ह्या ठिकाणी आपण पहिले ही ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. तर ह्या ठिकाणी 174/2 ब्रॅकेटमध्ये 2 2 जा 4 प्लस 174 - 1 इज इक्वल टू 173 इंटू 2. फोर प्लस 173 इंटू 2 346. आता आपण ॲड करणार आहेत 4 + 346 4 + 346 येते 350. 174/2 × 350. तर आपण ह्या ठिकाणी 174 2 ने डिवाइड करू. 2 1 जा 2 8 जा 2 7 जा. तर 87 × 350 हे इक्वल टू 30450. तर एस 174 ची व्हॅल्यू आली 30450. तर आपण शेवटचं स्टेटमेंट लिहिणार आहे. द सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 अँड 350 इज 30450.